स्वतःच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या नात्याला काळीमाफ असणाऱ्या एका नराधम बापाविरोधात वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या नराधम बापाला अटक केली आहे. सप्टेंबर 2021 ते जानेवारी 2022 या 5 महिन्याच्या कालावधीत या नराधम बापानं आपल्या स्वतःच्या 15 वर्षीय मुलीवर एकटी पाहून वेळोवेळी अत्याचार केले. औरंगाबादमधील वाळूज इथे गुरुधानोरा इथे नेवरगाव इथे एक शेतकरी कुटुंब शेती व्यवसाय करतात. विशेष म्हणजे ही माहिती आईसह भावाला सांगितली तर तुझा जीव घेईन अशी धमकी दिली. मात्र मुलीनं त्रास असह्य झाल्यानं आईला ही माहिती दिली. याविषयी आईनं विरोध करण्याचा प्रयत्न करताच या नराधम बापानं मुलीच्या आईच्या डोक्यात फरशी मारून तिला गंभीर जखमी केलंय. अखेर मुलीच्या आईनं बुधवारी वाळूज पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली आहे. त्यावरून पोलिसांनी आरोपी नराधम बापाविरोधात अल्पवयीन मुलीचा छळ जीवे मारण्याच्या धमकीसह पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल केलाय. पुढील तपास पोलीस निरीक्षक सचिन इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विनायक शेळके करतायत. संदीप लोखंडे, स्टार महाराष्ट्र न्यूज, वाळूज, औरंगाबाद.